सद्गुरू मी तुमच्या प्रश्नोत्तरांच्या सत्रामध्ये ऐकलं होतं जिथं तुम्ही म्हणत होता की अगदी ध्यानसुद्धा ती अंतिम स्थिती नाही आहे म्हणजे कदाचित मी गोंधळ असेल जरी गौतम बुद्धांनी कधी दीर्घकाळासाठी ध्यान केलं नसलं तरी त्यांच्या शिष्यांनी केलं म्हणजे ती फक्त एक आनंदाची अवस्था आहे का ज्यामध्ये लोक जातात हे असं आहे का म्हणजे मीसुद्धा ध्यान करतो आणि मला आनंदाची अनुभूती येते आणि दिवसभर राहते तर एखाद्याच्या आध्यात्मिक प्रवासासाठी हे पुरेसं आहे का मी जरा गोंधळलो आहे ते एक फक्त प्रोत्साहन आहे आनंद हे फक्त एक प्रोत्साहन आहे जर ते त्रासदायक असलं तर तुम्ही ते कराल का नाही तर तुम्हाला आनंद आणि परमानंद मिळतो ते फक्त प्रोत्साहन आहे ते काही ध्येय नाही आहे तर बुद्ध अत्यानंदात होते का नाही बुद्ध कधीच अत्यानंदात नव्हते पाहिले का तुम्ही त्यांना कधी नसताना ते फक्त असं बसून राहिले ती गोष्ट वेगळी जर मी तुम्हाला तसं बसायला सांगितलं तर तुम्ही बसाल का नाही तुम्हाला थोड्या प्रोत्साहनाची गरज आहे तर केवळ तेवढा गोडवा तुमच्या आत निर्माण करणं हे एक प्रोत्साहन आहे आणि त्याहून म्हणजे जर तुम्हाला खूप आनंदी वाटत असेल तुमच्या आत तर तुम्ही अधिक चांगले माणूस बनता नाही का बनता की नाही जेव्हा तुम्ही खूप आनंदी असता तेव्हा तुम्ही एक सुंदर व्यक्ती असता की नाही केवळ जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा तुम्ही एक कटू मनुष्य बनता नाही का असे की नाही जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुम्ही एक सुंदर व्यक्ती असता सगळेच असतात तर तुम्हाला आनंदी ठेवणं आनंदाचा एक डोस रोज सकाळी जग किती छान वाटू लागतं जर हैदराबादमधल्या सगळ्यांनी दिवसाची सुरुवात आनंदाने केली तर हैदराबाद एक सुंदर जागा होईल नाही का ते सुरू करतात टेन्शनने म्हणून वेगळंच काहीतरी घडतं आहे तर परमानंद हे काही ध्यानाचं ध्येय नाही आहे ते फक्त एक प्रोत्साहन आहे तुम्हाला पुढे जात राहण्यासाठी नाहीतर तुम्ही जाणार नाही सॉट इज मॅरिटेश तर ध्यान म्हणजे काय त्याचा हेतू जर आपल्याला हेतूकडे पाहायचं असेल जर तुम्ही ध्यानाला बसला तर हळूहळू असं होईल की तुमचं शरीर इथं आहे तुमचं मन तिथं बाहेर आहे आणि तुम्ही म्हणून जे काही आहे ते दुसरीकडेच कुठेतरी आहे एकदा का ह्या तीन गोष्टी वेगवेगळ्या घडू लागल्या एकदा का अंतर निर्माण झालं तुम्ही आणि तुमचं शरीर तुम्ही आणि तुमचं मन यामध्ये की हा दुःखाचा अंत आहे एकदा का दुःखाची भीती निघून गेली की तेव्हाच तुम्ही स्वरक्षणाची उपजत वृत्ती बाजूला ठेवाल नाहीतर तुम्ही ती बाजूला ठेवणार नाही जोपर्यंत दुःखाची भीती असेल तोपर्यंत तुम्ही स्वरक्षणाची वृत्ती बाजूला ठेवणार नाही तुम्ही स्वाभाविकपणे आध्यात्मिक नसण्याचं एकमेव कारण म्हणजे की तुम्ही तुमच्या स्वरक्षणाच्या वृत्तीला खूपच बळ दिलं आहे सतत ती तुम्हाला जगामध्ये एका वेगळ्या फुग्याप्रमाणे बनवतीय एक विभक्त फुगा जो कशाबरोबरही समरस व्हायला तयार नाही तर जोपर्यंत तुम्ही स्वरक्षणाची वृत्ती बाजूला ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही आध्यात्मिक होणार नाही कुठल्याही प्रकारे तुम्हाला जीवन म्हणजे एकत्रितपणे घडणारी प्रक्रिया म्हणून कळणार नाही तुम्ही कायमच एक विभक्त व्यक्ती असाल अडकून पडलेले तुमच्या लक्षात आलंय का की अगदी तुमच्या रोजच्या जीवनातसुद्धा जेव्हा तुम्ही खूप खुश असता तेव्हा तुमचे स्वरक्षणाचे कुंपण तुम्ही खाली करता असे की नाही आणि जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा ते पुन्हा पूर्णपणे उंच करता जेव्हा आनंदी असता तेव्हा ते थोडंसं खाली करता नाही का जेव्हा तुम्ही खूपच आनंदी असता तेव्हा ते पूर्णपणे खाली असता हे लक्षात आलं का तुमच्या तर हेच कारण आहे तुम्हाला फक्त ठराविक लोकांबरोबरच का आनंदी राहायचं असतं कारण तुम्हाला माहीत नाही की कसं अगदी सहज आनंदी असूनसुद्धा काही थांबवायची गरज असल्यावर ते कुठे थांबवायचं तुम्ही फक्त पाच लोकांबरोबर आनंदी राहायला तयार आहात कारण तुम्हाला वाटतं की ते एकमेव सुरक्षित वातावरण आहे जिथं तुम्ही आनंदी असू शकता कारण तुम्ही कायम आनंदाकडे एक प्रकारची असुरक्षित अवस्था म्हणून पाहता पहा फक्त रस्त्यावर जरा चालून बघा आणि कुणाकडे बघून स्माईल करा ते असं पाहू लागतात का काय अडचण नाही त्यांना तुमच्याकडे पाहून स्माइल करायला काय गमावणार आहेत त्यांना वाटतं की मी स्माईल केलं तर तो माझा फायदा घेईल कसा काय तो तुमचा फायदा घेईल जर तो तुमचं पाकिट मारायला आला तर तुम्ही त्याला थांबू शकता जर त्यानं स्माईल केलं तर अगदी पाकिट मार असलं तरी तुम्ही त्याला का स्माईल देऊ शकत नाही काय अडचण आहे आज जरा हे करून बघा बाहेर जा आणि स्माईल करा लोक असं पाहतील कोणीतरी माझं सुरक्षा कवचच काढून घेते त्यांना रस्त्यावरून एका दगडाप्रमाणे जायचं आहे आणि मग घरी जाऊन त्यांना पुन्हा जीवन बनायचं आहे अशानं काम होत नाही काही वेळानं तुम्ही तिथेसुद्धा दगड बनता जर तुम्हाला जीवन बनायचं असेल तर तुम्ही त्याचा सराव सगळीकडे केला पाहिजे नाही का तर ध्यान तुमच्यामध्ये ते अंतर निर्माण करतं तुम्ही आणि तुमच्या शरीरामध्ये तुम्ही आणि तुमच्या मनामध्ये जे काही दुःख मनुष्यानं माहिती आहे ते त्यांच्यात आलं आहे ते एकतर शरीरातून किंवा मनातून तुम्हाला इतर कुठल्या प्रकारचं दुःख माहिती आहे का या दोनच प्रकारचे दुःख आहेत एकदा का तुम्ही या दोन गोष्टींपासून अंतर निर्माण केलं की हा दुःखाचा अंत आहे एकदा का दुःखाची भीती निघून गेली की मगच तुम्ही जीवनाच्या इतर आयामांमध्ये प्रवेश करण्याचा धाडस करू शकता नाहीतर मी तुम्हाला काहीही सांगितलं तरी तुम्ही केवळ सुरक्षा शोधत राहता